आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दत्तवाड येथील जवळपास 2 डझन महिलांना एका मोठ्या महिलेनं फसवलं आहे. शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे गुंतवले की वर्षात दामदुप्पट रक्कम होते असं सांगून 40 लाखापेक्षा अधिक मोठी रक्कम घेऊन त्या महिलेने तोबारा केल्यानं 2 डझनपेक्षा अधिक महिला आर्थिक संकटात सापडल्या आहेत. ही बातमी महानकार्य वृत्त चॅनल आणि दैनिक महानकार्यातून प्रसिद्ध झाल्यानंतर या महिलांना आधार देण्यासाठी आता ओग लागला आहे. शिरोळ तालुक्यातल्या दत्तवाडमधल्या ग्रामीण भागातल्या शेतीत कष्ट करणाऱ्या आणि श्रम करणाऱ्या महिलांना एका सुशिक्षित महिलेनं चांगलंच फसवलं आहे. जवळपास 40 लाखापेक्षा अधिक रक्कम घेऊन ही या महिलेनं तोबारा केला आहे. विशेषतः 2 डझनापेक्षा अधिक महिला एकत्र आल्या. कुणी शेत विकलं, कुणी सोनं नाणं विकलं, कुणी जमीन विकली, कुणी जनावरं विकली, गोठ्यातले दावणीची चांगली दुपत्याची जनावर विकली, सोनं नाणं विकलं आणि मोठी रक्कम या महिलेकडे सोपवली. जवळपास 40 लाखापेक्षा अधिक रक्कम या महिलेकडे देण्यात आली. या महिलेनं असं सांगितलं की शेअर मार्केटमध्ये ही रक्कम तुमची गुंतल्यानंतर 1 वर्षामध्ये दाम दुप्पट रक्कम होते. महिलांना ही भुरळ पडली आणि या महिलांनी ही सगळी रक्कम या महिलेकडे दिली आणि आज या महिलेना पश्चाताप होतोय. 2 डझनपेक्षा अधिक महिला आर्थिक संकटात सापडल्या. या ही माहिती महानकरी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मोहन जमादार यांनी प्रकाशात आणल्यानंतर शिरोळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या संघटना आता यासाठी पाठपुरावा करणार आहेत. विशेषतः दलित संघटना असतील, शिवसेना असेल, गावचे सरपंच असतील, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख असतील, या सगळ्यांनी या गरीब महिलांच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलं आहे. आज दत्तवाडच्या या विभागामध्ये सर्वच महिलांना पाठिंबा देण्यासाठी मोठा ओघ लागला होता. विशेषतः या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या महिला हादरून गेल्या आहेत. आपले पैसे कसे मिळणार, पोलीस आपल्याला मदत करणार की नाही, सरकारमधनं काय मदत होणार अशी विवेचना आहे. पण आज अनेकांनी इथं पाठिंबा दिला आणि या चौकशीला तोंड फोडण्यासाठी प्रयत्न सुरू केलाय. त्यामुळं असं वाटतं की या महिलेला आधार तरी किमान मिळेल, त्यांची रक्कम परत मिळावी यासाठी सरकार दरबारातून जे प्रयत्न होणं आवश्यक आहे ते होताना दिसत नाहीत. या विभागाचे खासदार आणि आमदार हे दोघे चळवळीतले नेते आहेत. यांनी विधानसभेत आणि लोकसभेत आवाज उठवून या महिलांना आधार द्यावा अशी मागणी सर्व स्थळातून आता केली जाते. शिवाय याचबरोबर या विभागाचे पोलीस अधिकारी जे आहेत ते कर्तव्यदक्ष मानले जातात. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी खास करून अधिक प्रयत्न करून ज्यांनी फसवणूक केली त्या लोकांना अटक करून त्यांच्याकडून ही रक्कम या महिलांना सुरक्षितरित्या मिळावी यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूजसाठी दत्तवाडहून मोहन जमादार. नमस्कार, मी सुनील कुरनवाडे. आज जे महानकार्यामध्ये जे बातमी प्रसिद्ध झालेले आहे दत्तवाडच्या प्रकरणासंदर्भात, महिलांच्यावर जे अन्याय झालेला आहे त्या संदर्भात त्या महिलांना न्याय देण्यासाठी आज आम्ही दत्तवाड येथे आज संकपाळा आणि आपले बाकीच्यांच्या सर्व महिला आहेत त्यांच्या घरी आज आम्ही न्याय चौकशी करण्यासाठी महानकार्याची दखल घेऊन आम्ही आज त्या महिलांना न्याय देण्यासाठी आलेलो आहोत. आणि त्या महिलांना आम्ही 100% न्याय देणार. आणि त्या जे कोण आहेत, जे कोण महिलेने फसवल्या, जे त्यांचे नवरे असतील किंवा त्यांचे वडील असतील, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आणि त्यांचे कसं पैसे वसूल होईल असं करून पैसे वसूल करून या महिलांना 100% न्याय देण्याचं काम करणार. आणि खरं वाजतं एक महानकार्यानं चांगलं काम केलेलं आहे, एखाद्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या महानकार्याच्या ह्यालाच आम्ही हे घेऊन आम्ही आज ह्या महिलांना न्याय देण्याचं काम करणार आहोत. दिनेश, काय म्हणायचं आहे या दत्तवाडमध्ये घडलेल्या महिलांच्या अन्यायावरचा संदर्भात? नमस्कार, ह्यांचे जे पैसे आहेत ते जामीनदार वगैरे झालेले आहेत. आता सध्या जामीनदार आणि ते आरोपी जे होते त्यांना सगळ्यांना अटक केले की ते सांगतील ना की त्यांची मुलगी कुठं आहे, काय आहे, त्यांच्या घरी येतात जातात. ते परवा त्यांच्या भावाला सुद्धा ते बहीण भेटली होती, मला सांगून गेला होता, ते भेटली होती, नंबर घेतलो पण ते काय इकडे येत नाही आणि कसं काय करायचं ते विचारले. मी म्हटलं साहेबांच्याकडे जाऊया, साहेब काय म्हणतात बघूया चला, मग ते आलेच नाही त्यावेळेला. आत्ताच दिनेश या महिलांच्यावरती अन्याय झालेला आहे, या महिलांच्या या अन्यायाच्या संदर्भात तुम्ही कोणत्या माध्यमातून बघताय, काय कसा न्याय देणार तुम्ही या लोकांना? आम्ही न्याय देणार दलित सेनेच्या वतीनं. आम्ही उपोषण लागलं तरी आम्ही बसणार, उपोषणला सुद्धा आम्ही तयार आहे. पण पोलीस स्टेशनला ह्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, सगळ्या जामीनदार आहेत त्यांनाही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.
या संदर्भात तुम्ही आज दत्तवाडमध्ये या ठिकाणी आलाय, या महिलांची बाजू ऐकत असताना कशा पद्धतीने तुमच्या पुढे तिने याचिका दाखल केली? नाही, ते रडून वगैरे केले, ते खरोखर त्यांचे पैसे गेलेले आहेत, घामाचे पैसे आहेत, ते काय दोन नंबरचे पैसे नव्हत, घामानं कष्टाचे पैसे तिने दिलेले, शेती विकले, सोनं नाणं सगळे विकून त्या बाईला दिलेले, दाखवणे कष्ट करे, जनावर विकून दिलेले पैसा आहे तो. आणि मग तुम्ही यासाठी न्याय देण्यासाठी आता दलित सेना 100% उतरलेला? दलित सेना 100% त्यांचा पैसा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर बसणार, आंदोलन करणार, पोलीस स्टेशनवर तिथं जाणार, त्यांना गुन्हा दाखल करायचा, मोर्चा काढणार.